नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले मॅथ्स गुरु या सामान्य चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय गणित संकलित मूल्यमापन चाचणी 2024-25 या वर्षाची 12वी विद्यार्थी नाव वगैरे संपूर्ण माहिती घ्यायची. इथं तुम्हाला लेखी परीक्षेतून स्टार्ट होते. आता प्रश्न तिसरा असा दिला आहे, 19वी संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहिणार? तर ऑप्शन नंबर 4 आहे, XIX. ठीक आहे, अशा प्रकारे आपण लिहिणार. इथं दिलं आहे नोटाची एकूण किंमत किती, ती चौकटीत आहे. एकूण सर्व नोटा मोजल्या तर किंमत होती 2415 रुपये. आता आधुनिक अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक विचारला आहे. बस 7 पुढे अंक किती, 1 2 3 1 2 3 4, म्हणजे 1 2 3 4. ठीक आहे, आणि त्यातून 5 अंकाच्या स्थानिक किमतीत 50, आणि त्यातील काय विचारलं फरक आहे, यांचे वजाबाकी केली तर 69,950 येते. त्यानंतर चौकटीत लहान मोठे पण ठरवायचे, 6,54,590 मोठी आहे की 6,54,859, तर ही संख्या मोठी आहे. त्यानंतर वर्गातील 28 मुलांसाठी टॅब खरेदी करायचे आहेत. एका टॅबची किंमत 7,299 रुपये, म्हणजे 7,299 आणि 28 गुणाकार करायचा. हा गुणाकार केला तर येतो आहे 204,372, 204372. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न भागकार करायचा. हा भागकार केला तर 7,859/13 याचं उत्तर येते 604.53. हे तुम्ही सॉल्व्ह करून पहा. यानंतर कोणाच्या प्रकारानुसार खाली दिलेल्या मापांचे योग्य प्रकार वर्गीकरण करा. 180° सरळ कोण असतो, पूर्ण कोण 360° असतो, प्रविशाल कोण 281° असतो आणि विशाल कोण 100° असतो. पूर्णांक संख्या समूहात समाविष्ट होणारे अचूक पर्याय समोरासाठी ठीक करा, फक्त धनसंख्या व ऋणसंख्या. त्यानंतर खाली दिलेली उदाहरणे सोडा. 4 किलोग्राम तांदूळ 4 मुलांसारखे वाढ, प्रत्येकाला किती किलोग्राम तांदूळ, हे तुम्ही सॉल्व करा, हे उत्तर आहे. ठीक आहे, 11/4 तुम्हाला करायचं आहे. 4 × 4 = 4, 2 = 8, किती वेळ खाली तर 3 पूर्ण झालं उत्तर. ओके, त्यानं सोडवा हे गणित पहा. 2 × 1/3 + 3 × 1/2 यांचा गुणाकार, 3 × 2 = 6, 6 + 3 + 3 × 6 = 7, 7 + 2 यांचा गुणाकार करा. 7 × 2 = 14 येईल, + 7 = 21 आणि / 3 × 6 यांची बेरीज करा. 14 + 21 = 5, 2 + 3 = 35, 6 हे उत्तर येईल तुमचं. पहा, इथं पण उत्तर राईट केलेलं आहे, पण ते थोडा अंधक होता, पण आपण ते एक्सप्लेन केलं आहे, तुम्ही ते लिहू शकता. त्याने तो वजाबाकी दिलेले पहा, 7.203, म्हणजे 7.203 - 3.25 यांचा गुणाकार. 7 × 21 = 21, 2 = 23, 3 + 5 = 15, 15 + 17 = 5. ठीक आहे, यांचा गुणाकार केला 23 + 5 = 115 आणि 17 × 51 = 5 = 15. पायांची वजाबाकी केली तर ते उत्तर येते 64° = 15. ओके, अशा प्रकारे उत्तर करा, 64° = 15. त्यानंतर प्रश्न पुढचा, जेव्हा 2 संख्यांचा गुणाकार येतो तेव्हा त्या संख्या परस्परांच्या गुणाकार व्यस्त संख्या असतात. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न येतो आपल्याला सोडवायचा आहे. काय दिले पहा, 4/5 × 2/3, म्हणजे 4/5 × 2/3 सर्व सर्व गुणाकार करायचा. सॉरी, 4/3 आहे, 4 × 3 = 12, 5 × 3 = 15. ठीक आहे, सॉरी 3 वाटलं, हे 5 आहे. 4 × 3 = 12 आणि 5 × 5 = 25 अशा प्रकारे उत्तर आहे. अनंतर हे पाहिजे भाकराचं गुणाकार करायचं, व्यस्त करायचं. 4/5 × 3/7, 4 × 3 = 12 आणि 7 × 5 =
35 अशा प्रकार तुम्ही तो उत्तर सॉल्व करू शकता। त्यानंतर 5 लिटर धारकता असले तेलाने पूर्ण भरलेल्या पिंपातून 300 मिली लिटर धारकता असले जास्तीत जास्त किती बाटले 5 लिटर म्हणजे किती तर 5000 मिली आणि त्यानंतर पहा 3000 मिली धारकता किती 300 मिली लिटर सॉरी विद्यार्थ्यांनी चुकून लिहिले इथे 300 मिली पाहिजे धारकता आणि 5000 एकूण मिली होते तर 5000 मिली। जर तुम्ही 5000 मिलीला 300 ने जर पूर्ण भाग दिला ते 0 0 हे कटले आणि जर 3 × 3 खाली राहिले 2 × 3 = 18 म्हणजे 16 बाटल्या भरतील आणि वर राहिले 2 म्हणजे 200 मिली काय करेल शिल्लक राहील म्हणजे 16 × 3 = 48 4800 मिली आणि 200 शिल्लक। ठीक आहे त्यानंतर यांचा गुणाकार करायचे ते 1.7 × 0.1 गुणाकार केला देतो 1.19 नंतर 1.15 / 0.5 आणि यांचा जर भाकार केला तर तो येतो 2.3। ठीक आहे आलेखाचे निरीक्षण करून प्रश्नाचे उत्तर आहे खालील आलेखील मोबाईल सेवा पुरवणे कंपनी त्यांची सेवा आपण ग्राहकांची संख्या दिलेली आहे। प्रश्न असा आहे सर्वाधिक ग्राहक कोणत्या कंपनीचे आहेत पहा सी कंपनी सर्वाधिक ग्राहक कंपनी बी आणि कंपनी डी यांची एकूण ग्राहकांची संख्या कोणत्या कंपनीच्या ग्राहक एवढी दिली आहे कंपनी बीची आहे 10 आणि डीची आहे 15 यांची जर बेरीज केली तर ते सी कंपनी एवढी आहे। कंपनी एचे ग्राहक किती आहे तर 20 लाख कंपनी बीचे ग्राहक कंपनी सीचे ग्राहकाची किती कमी आहे तर 15 लाख असं उत्तर आहे। संमिताक्षी तपास काढलेत त्यानंतर 2, 3, 4 व 9 या सर्व संख्यांनी विभाज्य असलेले योग्य पर्याय एकूण करायची 18 72 उत्तर आहे तुम्ही चेक करू शकता। त्यानंतर मसावी काढायचे 36 आणि 54 अवयव काढा। ठीक आहे आणि अवयव काढल्यानंतर उत्तर येते मसावी 18। ठीक आहे तुम्ही सॉल्व करून पाहू शकता। अशा प्रकारे इथे आपण संपूर्ण उत्तरे पाहिलेली आहेत। धन्यवाद थँक्यू सो मच चॅनल जास्तीत जास्त शेअर करा। ओके okay.